नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग अशा निरोगी आरोग्यासाठी 40 किचन टिप्स मी घेऊन आले आहे. नवनवीन किचन टिप्स पाहण्यासाठी कुक विथ प्रियंका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. 1. पांढरे मीठ बिलकुल बंद करा, सेंधव मिठाचाच वापर करा. 2. सकाळी नाश्ता करण्यापूर्वी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर 500 पावले जरूर चाला, शतपावली करा. 3. म्हशीचे दूध तूप खाऊ नका, त्याऐवजी गाईच्या दुधाचे व तुपाचे सेवन करा. 4. संपूर्ण दिवसात 8 ते 12 ग्लास पाणी अवश्य प्यावे. 5. जेवणापूर्वी 40 ते 45 मिनिटे ग्लासभर पाणी प्या. दररोज 3 लिटर पाणी पिल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. 6. सूर्यास्त होण्यापूर्वी रात्रीचे जेवण करा. 7. संध्याकाळी 6 नंतर जड जेवण करू नका, हलके जेवण किंवा अन्न हलके अन्न खावे. 8. रात्रीच्या जेवणात भात राजमा बिलकुल खाऊ नका. 9. रात्री झोपताना ग्लासभर दूध पिल्याने हाडे कधीच ठिसूळ व कमकुवत होत नाहीत. 10. जेवण झाल्यानंतर शतपावली किंवा 15 ते 20 मिनिटे चालल्याने खाल्लेले संपूर्ण अन्न पचन होण्यास मदत होते. 11. दररोज 1 तुळशीचे पान खाल्ल्याने कॅन्सरसारख्या रोगांपासून मुक्ती मिळते. 12. दररोज 1 सफरचंद खाल्ल्याने नियमित कोणतेही आजार होत नाहीत. 13. दररोज सकाळी उपाशीपोटी 1 ग्लास लिंबू पाणी पिल्याने लठ्ठपणा येत नाही. 14. सफेद मीठ, सफेद साखर व सफेद मैद्याचा वापर कमीत कमी करा. 15. सकाळी उठल्यावर थंड पाण्याने डोळे धुवा. 16. सकाळी उपाशीपोटी 2 ग्लास कोमट पाणी नक्की प्या. 17. सकाळी उपाशीपोटी चहा किंवा कॉफी बिलकुल पिऊ नका. 18. संपूर्ण दिवसात 8 ते 12 ग्लास पाणी नक्की प्या. 19. दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप झालीच पाहिजे. 20. रात्री झोपण्यापूर्वी दात घासून झोपा, म्हणजे दात किडणार नाहीत. ही टिप्स लहान मुलांसाठी आहे. 21. रात्री झोपताना कधीही जास्त पाणी पिऊ नका. जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर झोपण्याच्या 1/2 तास आधी पाणी प्या. 22. रात्री नेहमी लवकर झोपण्याची सवय असावी. 23. जे काही जड अन्न खायचे आहे ते सूर्यास्तापूर्वी खावे, सूर्यास्तानंतर नाही हे नेहमी लक्षात ठेवावे. 24. अन्न खाताना कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. रागाच्या भरात कधीही अन्न खाऊ नका. आधी स्वतःला शांत करा, मगच अन्न खा. 25. सूर्यास्तानंतर कधीही दही खाऊ नका. दही वापरण्याचे सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ. 26. आंबा जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणे टाळावे, यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. 27. 1 ग्लास पाण्यात 8 ते 10 कडुलिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या. बादलीभर पाण्यात मिसळून आंघोळ करा. संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल. 28. जेवणानंतर 2 चमचे इसबगोल दुधासोबत घेतल्याने पोटात गॅस होत नाहीत. 29. बडीशेपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस कधीच पांढरे होत नाहीत. 30. रोज झोपण्यापूर्वीच्या 2 बिया 1 ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मुळव्या दूर होतो. 31. तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कफ नाहीसा होतो आणि उष्णतेपासून बचाव होतो. 32. अंधुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सेंधव मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे. 3 महिने याचा उपयोग केल्यास खूप फायदा होईल. 33. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. जॉईंट्सच्या समस्या आणि ऑस्ट्रेलियामध्ये दररोज बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर असते. 34.
एक ग्लास पाण्यात एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर आणि एक चमचा मध मिसळून रोज सकाळी आणि संध्याकाळी पिल्याने यकृताची कमजोरी दूर होते. 35. पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी जेवणानंतर ताज्या अद्रकाचा एक छोटा तुकडा चावून खावा. पचनक्रिया बरोबर राहते. 36. रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो, त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये. नेहमी 1 ते 2 चपाती खाल एवढे उपाशी राहावे. 37. 9 ते 10 बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते पूर्ण खावे आणि त्यावर गाईचे दूध प्यावे, यामुळे दृष्टी सुधारेल. 34. त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजवून सकाळी गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी सुधारते. 39. कंबरदुखीवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे 100 ग्रॅम मोहरीच्या तेलात 20 ग्रॅम कापूर मिसळा. कापूर चांगला वितळा व की कमरेला हलक्या हाताने मसाज करा. कंबरदुखीमध्ये खूप फायदा होईल. 40. मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे. याच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते. तसेच त्याची चटणी खाल्ल्याने झोप चांगली येते. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला या निरोगी आरोग्यासाठी खास टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच कुकविथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.